आज एक भी सामना ऑफिसच्या बाजूला अतिशय प्रक्षोभकाचं प्रक्षोभक नाही म्हणता ना भाषण झालेलं आहे, बाजूलाच सामना ऑफिस आहे आणि त्या इकडे येऊन त्यांच्यावर तुम्ही निशाणा साधलेला आहे. व्यक्तिगतरित्या आम्ही कोणावरही आरोप प्रत्यारोपासाठी आलेलो नाही. मुंबई आणि मुंबईकर यांच्यासमोर येऊ घातलेली अशांतता, असुरक्षितता आणि धोका ही तुष्टीकरण, लांगूल चालन आणि भ्रष्टाचारामुळे होणार आहे, होते आहे. याबद्दल मुंबईच्या शक्तीला जागृत करणं यासाठी जागर मुंबईचा कार्यक्रम आहे. मुंबईत सर्व विधानसभेमध्ये आम्ही करतो, आज 16वी सभा आहे. या ठिकाणून मांडलेली गोष्ट राजकारणाच्या पलीकडे आता तरी उद्धवजींच्या शिवसेनेच्या कानामध्ये आवाज करील आणि त्यांना तुष्टीकरण लांगूल चालनापासून विकासाच्या मुद्द्यावर आणण्याचा ते विचार करील या भावनेने या नाक्यावर आम्ही सभा केलेली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये सर सभा घेतलेली आहे कुठेतरी? मुंबई बालेकिल्ला कोणाचा नाही. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त आमदार भारतीय जनता पक्षाचे, मुंबईत एका पक्षाचे सगळ्यात जास्त निवडून येण्याचं प्रतिशत नगरसेवकांमध्ये भारतीय जनता पक्षाचं आणि खालच्या स्तरावर बांधलेली संघटना ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व मुंबईकरांची सेवा करतो. अन्य पक्षाचा कोणाचा बालेकिल्ला मी मानतच नाही. सर, राज्यपाल जे आहेत ज्यांना वृद्धाश्रमात जागा मिळेल नाही त्यांना महाराष्ट्रात पाठवलं जातं असं पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हणाले. मला असं वाटतं राजकारण करणारे कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांनी राजकारण करावं, तो त्यांच्या असलेल्या संस्कृतीचा किंवा अपब्रिंगिंगचं दर्शन करतं. आम्हाला मात्र स्पष्ट सांगितलं आहे आम्ही की राज्यपालांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात भाषणातलं वक्तव्य हे साफ चुकीचं आहे, आम्ही त्याच्याशी असहमत आहोत. महाराष्ट्र बंदची देखील हाक दिली जाणार आहे अशा प्रकारचं देखील म्हटलं. आता हातामध्ये काहीच मुद्दा मिळाला नाही तर राजकारणात स्वतःची गेलेली पद वाचवण्यासाठी राजकीय आंदोलनं होतील त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही. भाजपचे देखील काही त्यांच्याकडे येऊ शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे या आंदोलनासाठी. स्वप्न बघायला टॅक्स लागत नाही आणि घरात बसलेल्यांनी तर स्वप्न राजरोसपणे बघावी. उद्धवजी तुम्ही नक्की स्वप्न बघा. सर, कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? देवेंद्रजींनी भूमिका स्पष्ट केली आहे. एकही गाव जायचा प्रश्न नाही, एकही गावाला महाराष्ट्रापासून वेगळं किंवा तिकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आम्ही होऊ देणार नाही. सुप्रीम कोर्टात सुद्धा भूमिका आम्ही स्पष्ट मांडली आहे. उद्धव ठाकरे जी को आज पूछा गया था श्रद्धा वालकर के बारे में, पर उन्होंने बोलने से मना कर दिया, किस तरह से देखने? सिर्फ मुंबई महानगर पालिका को जीतने के लिए तुष्टीकरण और अपीजमेंट की पॉलिटिक्स उद्धव जी की शिवसेना किस हद तक कर सकती है इसका यह उदाहरण है. वैसे भी किसी के मौत पर या उसके मर्डर पर राजनीति करना ये ठीक बात नहीं, हम मानते हैं. लेकिन सवाल तब उठता है जब श्रद्धा वालकर का उसकी क्रूर हत्या करने के बाद उस पर संवेदना प्रकट करना या उसके ऊपर जो आरोपी है उसको फांसी मिले इस प्रकार की मांग का समर्थन न करना, ये उद्धव जी की शिवसेना की क्या मजबूरी है कि श्रद्धा वालकर के प्रकरण से वो खुद को बचा रही है? सर, आपने कहा कि उद्धव जी हिंदुओं को डिवाइड करने की कोशिश कर रहे हैं, किस संदर्भ में कहा था? ये बात तो स्पष्ट है, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हो, अन्य दल हो, अन्य संगठना हो, वो हिंदुओं की एकत्रित होने पर ही देश एकत्रित रहेगा इस भावना को रखते हैं. सबका साथ सबका विकास ये भारतीय जनता पार्टी का कार्यक्रम है, लेकिन हिंदुओं में भी हिंदू और नव हिंदू दो प्रकार आज तक किसी ने नहीं रखे. हिंदुओं को डिवाइड करने की बात को किसी ने भी नहीं कहा, वो बात लगातार उद्धव जी ने कही है. हिंदुओं को बंटवारा करने की इस भूमिका का उद्धव जी के पीछे की योजना क्या है, ये हमारा सवाल है.